महाराष्ट्र राज्यामध्ये रहिचे राजे शिवाजी महाराज यांच्यावर दोन चित्रपट आले आहेत परंतु या चित्रपटामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे असा आरोप आदरणीय संभाजीराजे यांनी केला तसेच त्यांनी राज्य सरकारला मागणी केली होती की या चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्यात यावी आज ताकद राज्य सरकारने या चित्रपटावर बंदी घातलेली दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेमध्ये संतापाची लाट आहे परंतु हे सरकार स्पष्टपणे गोळवणकर आणि हेडगेवार यांच्या विचारावर काम करत आहे असं स्पष्टपणे दिसत आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहांना विनंती केली होती की हे चित्रपट चित्रपटगृहांनी दाखवू नये परंतु आज ता काय चित्रपट दाखवण्यात येत आहे तसेच आता अशी बातमी समजत आहे की आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आहे परंतु आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणे म्हणजे फुलेशा आंबेडकर विचाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते असा आमचा स्पष्ट आरोप आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट